प्रभुचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रभुचा गौरव असो प्रभुचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रभुचा गौरव असो। आपण सर्वजण येथे परमेश्वराची गौरवस्तुती करण्यासाठी जमलेला आहोत। कोणी घरी आहे तर कोणी घराच्या बाहेर देखील आहे, परंतु परमेश्वराने दिलेलं नवीन साधन ते म्हणजे ऑनलाईन, तर खरोखर परमेश्वराची त्याने केलेली आपल्यावर उपकाराबद्दल त्याची गौरवस्तुती करण्यासाठी आपण येथे आज जमलेलो आहोत। तर त्याची गौरवस्तुती करण्यासाठी स्तोत्रकार आपल्याला काहीतरी सांगत आहे, या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारण दुर्गाचा जय जयकार करू। तर स्तोत्रकार आपल्याला इन्व्हाइट करत आहे, आपला तो वेलकम करत आहे आणि तो सांगत आहे की या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारण दुर्गाचा जय जयकार करू। उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू। तर वेगवेगळ्या पद्धती स्तोत्रकार आपल्याला सांगत आहे त्याची गौरवस्तुती करण्यासाठी, तर आपण त्याची गौरवस्तुती करणार आहोत। पण संत पॉल त्याची गौरवस्तुती करण्यापूर्वी आपल्याला काहीतरी सांगत आहे। तो रोमकरांच्या पत्रास लिहितो की सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत। तर आपली लायकी नाही, आपली पात्रता नाही आणि आपण कमी पडलेलो आहोत, कारण आपण मानव आहोत आणि प्रत्येक क्षणाला आपण चुकत असतो। तर आपण हा वेल घेऊया, गेल्या आठवडाभर आपल्यातून घडलेल्या पापांची आपण प्रभूकडे क्षमा व्यक्त करूया। परमेश्वरा, आम्हाला तू तुझ्या रक्ताने धुवून टाक, आमच्यातून घडलेल्या प्रत्येक पापांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझी गौरवस्तुती करण्यासाठी आम्हाला भरून टाक प्रभु परमेश्वरा। पेत्र त्याच्या पहिल्या प्रवचनामध्ये सांगतो, जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, अशासाठी की परमेश्वराला गौरवस्तुती करण्यासाठी आपण पात्र व्हावे। तर चला त्या पवित्र आत्म्याला बोलावूया, कारण पवित्र आत्म्याद्वारेच आपण भरून जाणार आहोत आणि परमेश्वराला कमी न पडता आपण त्याला गौरवस्तुती देणार आहोत। थँक्यू जीजस। हे पवित्र आत्मा आहे, आम्हा प्रत्येकाचा ताबा घे, हे पवित्र आत्मा। थँक्यू जीजस। होली प्रेज यू जीजस। होली आर यू, वी ग्लोरीफाई यू लॉर्ड जीजस। तेरे लिए, यीशु तेरे लिए,
सिर्फ तेरे लिए यीश, तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीश, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ, घुटने टिका कर सर झुका कर हाथ उठाता हूँ तेरे लिए, घुटने टिका कर सर झुका कर हाथ उठाता हूँ तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीश, तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीश, तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीश, तेरे लिए मैं सर झुकाता हूँ, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, परमेश्वराने दिलेल्या पवित्र आत्म्याबद्दल धन्यवाद देऊया, त्याला गौरव आणि स्तुती देऊया. थँक यू जीजस, प्रेज यू जीजस, हालेलुया लॉर्ड, ग्लोरीफाय हिम लॉर्ड जीजस, हालेलुया लॉर्ड, हालेलुया लॉर्ड, थँक यू जीजस. परमेश्वर मुक्तीदाता आहे, आपला प्रतिसाद असेल आता आणि सदा सर्वदा. परमेश्वर मुक्तिदाता आहे, परमेश्वर मुक्तिदाता आहे आता आणि सदा सर्वदा, परमेश्वर मुक्तिदाता आहे आता आणि सदा सर्वदा, परमेश्वर मुक्तिदाता आहे. तर परमेश्वराला आपण गौरव स्तुती देणार आहोत. यशयाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतो, तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नको कारण मी तुला सोडविले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस, तू जलातून चालशील तेव्हा मी तूझ बरोबर असेन, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोलणार नाही. परमेश्वर एकमेव आपला मुक्तिदाता आहे, अशा त्या मुक्तिदात्या परमेश्वराला गौरव आणि स्तुती देऊया. थँक यू जीजस, प्रेज यू जीजस, हालेलुया लॉर्ड, थँक यू अँड प्रेज यू जीजस, हालेलुया लॉर्ड, थँक यू अँड प्रेज यू, हालेलुया, हालेलुया. स्वीकारी रे आयोगे
आनंद हा प्रभु यीशु ने दिला मा अति भरपूर तो मदी धुंद करी तो परम कल्याणा पूरी जीवा इति आनंद हा प्रभु यीशु ने दिला मा अति भरपूर तो मजे धुंद करी तो वनं करना पूरे जीवा इति आनंद जगातील कुठलीही गोष्ट आम्हाला आनंद देऊ शकत नाही, पण परमेश्वर तुझ्यापासूनच आनंद आहे म्हणून आम्ही गौरव आणि स्तुती करतो. थँक्यू जीजस, प्रेज यू जीजस, हालेलुया. परमेश्वर आणखी यशयामध्ये त्याचं वचन आपल्या प्रत्येकाला सांगत आहे की परमेश्वर मार्ग तयार करेल. गॉड विल मेक अ वे. आपण पाहतो की जीवनाच्या वेगवेगळे प्रकारचे आपले प्रवास असतात, परंतु कुठला असा एकही असा प्रवास नाही की तिथे अडथळे येत नाही किंवा तो मार्ग सुखरूप होत नाही. काही ना काही अडथळे आणि वेगवेगळे प्रकारचे भिंती असतात, परंतु परमेश्वर आपले मार्ग मोकळे करतो. प्रेज द लॉर्ड. पण या क्षणाला आपण देखील प्रभूची गौरवस्तुती करूया की जेणेकरून परमेश्वर आपले देखील मार्ग मोकळे करेल. हा तुमचं करून परमेश्वराला गौरव आणि स्तुती देऊया. थँक्यू जीजस, प्रेज यू जीजस, हालेलुया. थँक्यू प्रेज यू, होली आर यू लॉर्ड, वी ग्लोरीफाय नेम लॉर्ड जीजस, हालेलुया. ईशु आभारी ईशु मजबर तू प्रेम दिले आभारी ईशु मजबर तू प्रेम दिले कालवार डोंगरी बलिदान तुझे कुसावरी मजवर तू खूब प्रेम के लिए कालवार डोंगरी बलिदान तुझे कुसावरी मजवर तू खूब प्रेम के लिए आभारीशु आभारीशु मजबर तू खूब प्रेम के लिए आभारीशु आभारीशु मजबर तू खूब प्रेम के लिए जीवन भर जी जलास मजबर तू खूब प्रेम के लिए पाप्यास्तारण्या जीवन भर तू जी जलास मजबर तू खूब
प्रेम केले आभार येशु आभार येशु माझवर तू खूप प्रेम केले आभार येशु आभार येशु माझवर तू मार्ग तयार करणारा परमेश्वर संभाल करणारा परमेश्वर थँक यू जीसस प्रेज यू जीसस हालेलुया लॉर्ड. आपण परमेश्वराची गौरवस्तुती करत असताना परमेश्वराची उपस्थिती आपल्या समोर हजर आहे. यहोवे शम्मा लॉर्ड इज हियर लॉर्ड इज प्रेझेंट परमेश्वर येथे हजर आहे. आपण त्याची आराधना करणार आहोत. स्तोत्रकार सांगतो हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी जिवंत देवासाठी तहानेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. आपण परमेश्वराची उत्कंठा बाळगत आहोत, त्याची आराधना करत आहोत, त्याच्या अधिक जवळ जाणार आहोत. स्वतः येशू ख्रिस्त त्या क्रूसावर त्या पित्याला म्हणाला, जसा स्तोत्रकार म्हणाला त्याप्रमाणे, मला तहान लागली आहे आणि ती तहान पाण्याची नसून पित्याबरोबर एकरूप होण्याची होती. ती तहान आपल्या तारणासाठी होती. तर चला आपणही त्या परमेश्वराकडे जाऊया, त्याची आराधना करूया. हर पल मेरी हर सांस
Jesus, we worship you, adore you, you are the Lord. Thank you, Jesus, we praise you, Jesus. Shant rahiya. Apan tala adhik aradhana dena rahot. आपण त्याला खोलवर अजून आराधना देऊया, कारण आराधनेस पात्र असा तो परमेश्वर आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, शुभवर्तमानामध्ये आपल्याला त्याच्या वचनात तो सांगतो, जसं मोशेने अरण्यात सर्प उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला तुम्ही उंच केले पाहिजे. आपण आपले हात उंच करूया परमेश्वराची आराधना करण्यास, ज्याप्रमाणे मोशेने त्या तांबड्या समुद्राजवळ आपले दोन्ही हात उंच केले, त्याची आराधना केली. आज आपणही आपले हात उंच करून आराधना देणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरती आपले दोन्ही हात खिल्याने टोचून घेतले त्याची आराधना करण्यासाठी. ह्या वेळेमध्ये आपण देखील त्या पित्याला आपल्या हात उंच करून त्याची आराधना करूया. थँक्यू. मी तेरे पास आता हूँ
पवित्र दिल से आराधना मैं करता हूँ, प्रेमी मन से तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। ले चल मुझे तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे बरा 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 शकी दीरी आरा बरा बरा प्रभुचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, प्रभुचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभुचा गौरव असो। प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना आपलं जीवन बदलून टाकत असते। प्रार्थनेमुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं। प्रार्थनेद्वारे आपलं जीवन नित्य नवीन होत असतं। असा अनुभव जुन्या करारातील एक अधिपिता जेकब ह्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो। पोप फ्रान्सिस यांनी ऑडियन्स ह्या माध्यमातून प्रार्थना आणि प्रार्थनामय जीवन, प्रार्थनेचे वैशिष्ट्य यासंबंधी जे 8 टॉक दिलेले आहेत त्यातीलच हा एक विषय, याकोबाची प्रार्थना, प्रेयर ऑफ जेकब। याकोबांनी काय प्रार्थना केली, कशासाठी ती प्रार्थना केली, ती प्रार्थना केल्यानंतर त्यांनी देवाला समोरासमोर
फेस टू फेस कसं पाहिलं, त्या प्रार्थनेमुळे त्याच्या जीवनाचं, त्याच्या मनाचं, त्याच्या विचाराचं, त्याच्या अंतकरणाचं, हृदयाचं कसं परिवर्तन झालं ह्याचं सुंदर वर्णन आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 30, 31, 32 ह्या अध्यायामध्ये सापडतं. मागच्याच आठवड्यामध्ये याच प्रार्थनेच्या टॉकच्या मालिकेमधील अब्राहमाची प्रार्थना यावर फादर निलेश ह्यांनी पोप फ्रान्सिस यांची विचार आपल्यापुढे मांडलेले होते. आज आपण अब्राहमाचा पुत्र इसहाक आणि इसहाकाचा पुत्र एसाव आणि याकोब या दोघा जुळ्या भावापैकी याकोब जो अधिपिता झाला त्या याकोबाचं प्रार्थनामय जीवन आपण पाहत आहोत, जेणेकरून त्याच्या प्रार्थनेतून आपल्याला प्रेरणा मिळेल की कशी प्रार्थना असते, काय प्रार्थना करायला हवी, प्रार्थनेद्वारे परिवर्तन म्हणजे नक्की काय. पहिल्या प्रथम आपण जाणून घेऊया हा याकोब कोण आहे आणि याकोबच्या जीवनाविषयी थोडक्यात पार्श्वभूमी. अब्राहम आणि साराचा पुत्र ऐझॅक आणि ऐझॅक आणि रबेकाचा पुत्र याकोब, खरं म्हणजे याकोब आणि त्याचा मोठा भाऊ एसाव हे दोघे जुळे भावंड. आईच्या उदरात असतानाच त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची, त्यांच्यामध्ये झगडे व्हायचे असं वर्णन आपल्याला उत्पत्तीमध्ये सापडतं. म्हणजे भावाभावामधलं वैर हे उदरापासूनच सुरुवात झाल्याचं हे एक उदाहरण आहे. म्हणजे भाऊभाऊ एकत्र राहतात, नांदतात, मोठे होतात, मग त्यांच्या प्रॉपर्टीमुळे त्यांच्यामध्ये वैर निर्माण होते किंवा त्यांच्या घरातील काही प्रकरणामुळे त्यांच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण होते, त्यांच्यामध्ये भांडणं होतात. इथे अशी एक गोष्ट आहे की ज्या भावांच्या वैराविषयी आपण ते उदरात असतानाच त्यांच्या भांडणाविषयी इथे वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा परमेश्वराने त्याची आई रबेका हिला सांगितलेलं होतं की तुझ्या उदरामध्ये दोन पुत्र आहेत, हे दोन पुत्र नाहीत, हे दोन राष्ट्र आहेत, हे दोन वेगळी वंश आहेत. आणि त्या गोष्टीमध्ये आपण पाहतो की इस्रायल लोकामध्ये अधिपती जेव्हा म्हातारे होतात आणि त्यांची देवाघरी जाण्याची वेळ येते, त्यावेळेला ते मग ज्येष्ठ पुत्राला ज्येष्ठ पुत्राचा हक्क आशीर्वाद देत असतात, तो मग आपला वंश पुढे चालवत असतो. फार मोठी गोष्ट आहे त्यांच्या ह्या परंपरेमध्ये. प्रश्न काय निर्माण झाला की जुळ्या भावांचा जन्म होत असताना एसाव पहिला प्रथम जन्माला आला, त्यानंतर याकोब आला, त्यामुळे एसाव ज्येष्ठ झाला. असं असून देखील ज्येष्ठ पुत्राचा जो हक्क आहे, जो आशीर्वाद आहे, तो याकोबाने हिरावून घेतला. आपल्या भाषेत बोलायचं तर त्यांनी आपल्या मोठ्या भावाला फसवलं. तो भुकेला असताना त्याला खायला प्यायला दिलं आणि त्याच्याऐवजी त्याच्याकडून हा हक्क मागून घेतला, हिरावून घेतला. आणि एसावनेसुद्धा खाण्यापिण्याच्या नादामध्ये, मग देवाने जो हक्क आणि जो आशीर्वाद ठेवला आहे त्याच्यापेक्षा पोटाची काळजी जास्त त्याला वाटली. कधी कधी आपलं असतं ना, वर्षातून दोन उपवास करायचे असतात, राखीचा बुधवार आणि गुड फ्रायडे, हे कंपल्सरी आहेत. कंपल्सरी म्हणजे तसं चर्च काही आपल्याला असं काही कंपल्शन करत नाही आहे, पण तो आपल्या
प्रार्थनामय आणि आध्यात्मिक जीवनाचा भाग आहे की हे निदान दोन दिवस आपण उपवास करावेत. काही लोक प्रत्येक शुक्रवारी करतात, पण नेमकं बऱ्याच वेळेला विशेषतः गुड फ्रायडे आपण पाहतो की आपल्याला उपवास होत नाही, आपण खाण्यापिण्याचा विचार करतो. अशाच प्रकारचा विचार एसावने पण केला की काय देवाने दिलेला हक्क ते नंतर बघू, पहिला माझं पोट भरू दे, पहिला मला खाऊ दे, मला पहिला मला व्यवस्थित खाऊन पिऊन तृप्त होऊ दे. त्या नादामध्ये त्यांनी तो आपला हक्क आपल्या छोटा भाऊ याकोबला ते पाहिजे होतं, आणि याकोबाने ते फसवून घेतलं, खायला प्यायला देऊन घेतलं. खरं म्हणजे इस्रायलची जी माणसं आहेत, जी आपली अधिपती आणि अनेक पात्र आहेत बायबलमध्ये, त्या प्रत्येक माणसाच्या नावाच्या शब्दाला एक अर्थ आहे, आणि तो अर्थ त्याच्या जीवनकार्याला किंवा त्याच्या जे मिशन करायला किंवा त्याचा जो स्वभाव आहे, त्याचं जे कार्य आहे देवाने नेमलेलं आहे, त्या कार्याला त्याच्या नावाच्या शब्दाचा अर्थ समर्पक असा आहे. याकोब म्हटलं की त्याचा इब्री भाषेमध्ये अर्थ लबाड, धूर्त, धोरणी, फसवणारा, किंवा आपण इंग्रजीमध्ये चिटर म्हणतो तसा. आणि विशेष करून याकोब म्हणजे युक्तीने हिरावून घेणारा, कारण त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडून युक्तीने त्याला खायला प्यायला देऊन त्याच्याकडून ज्येष्ठ पुत्रत्वाचा हक्क आशीर्वाद त्यांनी हिरावून घेतला. आणि नेमकं ह्याच कारणामुळे जेव्हा एसावला कळलं या सगळ्या गोष्टी, तेव्हा त्याची डोळे उघडले, आणि मग एसाव आणि याकोब ह्यांच्यामध्ये वैर निर्माण झालं. ते वैर असं इतकं विपोकाला गेलं की एसावने याकोबाला ठार मारण्याचा विचार केला, जीवे मारण्याचा त्याचा विचार होता. आणि म्हणून त्याची आई रेबेका हिने याकोबला तिचा भाऊ लबान ह्याच्याकडे पाठवलं. याकोब मामाकडे गेला आणि अनेक वर्ष तिकडे राहिला, कारण तो त्याच्या भावाबरोबर राहू शकत नव्हता. जरी तो आपल्या मामाच्या घरी राहिला तरी ह्या दोघांमधलं वैर हे कायम राहिलं. आणि जो विषय पोप फ्रान्सिस यांनी याकोबाची प्रार्थना या विषयाअंतर्गत घेतला आहे तो हाच आहे. काय झालं की ज्यामुळे याकोब बदलला आणि तो आपल्या भावाकडे गेला आणि भावाबरोबर त्यांनी सलोखा केला, तो सलोखा करण्यासाठी त्याला कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं, कशी ती परिस्थिती, तो काळ, तो क्षण हा याकोबाच्या जीवनामधला प्रार्थनामय क्षण होता. याकोबाच्या जीवनामधील परिवर्तन याच गोष्टीच्या अवतीभोवती आपल्याला वाचायला मिळतं. जेव्हा तो आपल्या मामाकडे गेला, लबानकडे गेला, तिथे त्याची मुलगी रेचल फार सुंदर, फार चांगली, त्याला तिच्यावर त्यांनी प्रेम केलं, लग्न करायचं होतं, तिच्या वडिलांनी होय केलं, परंतु तिच्यापेक्षा मोठी जी बहीण होती लिहा, ती दिसायला तेवढी सुंदर नव्हती आणि याला रेचलवर लग्न करायचं होतं, पण मोठी ठेवायची आणि छोटी लग्न कसं करायचं, तसं आपल्यामध्ये आता आपण तसा विचार करतो ना आपल्या आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये, तसा त्यांनी पण विचार केला की मोठी ठेवायची आणि छोटीशी लग्न करायचं, आणि छोटी सुंदर दिसते, मोठी जराशी तितकी सुंदर नाही आहे. त्यामुळे त्यांनी रेचलबरोबर लग्न करतो सांगितलं आणि जेकबला फसवलं आणि लियाशी लग्न करून दिलं. मग जेव्हा जेकबला कळलं तेव्हा सांगितलं की नाही, तू अजून थांब, हिच्याशी संसार कर, 7 वर्षानंतर मग तुला मी रेचलवर लग्न लावून देईल. मी ही गोष्ट तुम्हाला काय सांगतो, कारण बायबल वाचतात, बायबल वाचणारे माणसं आहेत, अभ्यास करणारे माणसं, त्यांना ही गोष्ट माहिती आहे, ती परत सांगण्याची तशी आवश्यकता नाही आहे. पण मुद्दा हा आहे की ज्याने आपल्या भावाला फसवलं तो आपल्या मामाकडून फसवला गेला. म्हणजे कधी कधी आपण सांगतो ना की खड्डा कोणासाठी खणतो, बाबा तुझ्यासाठीच. म्हणजे आपण खणलं खड्ड्यामध्ये कधी कधी आपणच पडतो, त्याला त्यांनी फसवलं तो पण फसवला गेला. दोन्ही त्या
मुली मामाचे त्याच्या पत्नी झाल्या, त्यांनी मेंढर पाळली। चांगला आपण ज्याला आजच्या जगामध्ये चांगला बिझनेसमॅन म्हणतो तसा याकूब, सेल्फ मेड मॅन, स्वतःहून कमावलेलं जीवन। बऱ्याच वेळेला मी पण विचार करतो कधी कधी की आपण कधी कधी विचार करतो की माझ्या अधिकाराने मला काय दिलेलं आहे, मला कशावर नेमलेलं आहे, मला काय अधिकार दिले आहेत। बघ, जेकब मला शिकवतो आहे, आपल्याला शिकवतो आहे की असं अधिकारींनी काय करावं, दुसऱ्यांनी काय करावं ह्यापेक्षा तू स्वतः काय करू शकतो, तू कसा पायावरती उभं राहू शकतो, हाऊ यू कॅन बिकम अ सेल्फ मेड मॅन, त्याचं उदाहरण म्हणजे जेकब। त्याला सर्व काही मिळालं, पती पत्नी पती मिळाल्या, मुलंबाळं, संपत्ती, भरपूर मेंढरं, पण त्याचं मन रमत नव्हतं, कारण तो प्रॉमिस लँडमध्ये, वतनभूमीमध्ये नव्हता, आपल्या मामाकडे होता, आणि त्याला वतनभूमीकडे जायचं होतं, पण जायचं कसं, तिकडे एसाव आहे, एसावचं वय अजून पण मिटलेलं नाही आहे, भांडण मिटलेलं नाही आहे, तो काय करील, तो मारील का, तो आम्हाला खलास करील का, पण जायचं तर नक्की आहे, सगळं संपत्ती आहे, धनदौलत आहे, परंतु भावाशी वाद आहे। असंच होतं आपल्या जीवनात कधी कधी ना, सगळं आहे आपल्याकडे, पण घरात शांती नाही आहे का, तर ज्या घरामध्ये आपण राहतो ना, त्या घरातला भावाशी भाऊ, बहिणीशी बहीण किंवा भावाशी बहीण, त्यांचं चांगलं नातं नसतं, संबंध बिघडलेले असतात, तुटलेले असतात, एकामेकापासून दूर गेलेले असतात। म्हणून आपला जेकब शिकवतो की असं असूनसुद्धा त्यांनी निर्णय घेतला की नाही, आपण आपल्या मायभूमी जायचं, आपण आपल्या भावाला भेटायचं, हा सलोखा करायचा, हा समेट घडवायचं, आणि आपल्या परीनं हा वैर हे वैर आपण संपुष्टात आणायचं, आणि म्हणून त्यांनी सगळा आपला ताफा घेऊन, आपले पत्नी, मुलं, मेंढरे, दासी सगळे घेऊन तो निघाला। आणि तो प्रत्यक्ष भेटण्याच्या अगोदर त्यांनी अगोदर काही माणसांना पाठवलं, त्याच्यावर मेंढरी पाठवली, काही म्हणजे एसावला त्याची भेट पाठवली, म्हणजे एसावचा राग शांत होईल, मग मी जाईन आणि त्यांना भेटेल, असे एक त्यांनी युक्ती असा त्यांनी विचार केला। त्यावेळेला ते सगळी मंडळी एसावकडे गेली असताना हा एकटाच त्या नदी किनार राहिला, आणि त्या रात्री असं झालं की कोणी अनामिक पुरुष येऊन त्यांनी त्याच्याशी झोंबी केली, म्हणजे कुस्ती केली, रेसलिंग फाईट, आणि दोघांची झोंबी पहाटेपर्यंत झाली, पहाट होते तोपर्यंत नाही हा जिंकत नाही तो हरत, आणि मग शेवटी त्या अनामिक माणसाने, नंतर होसियाच्या पुस्तकामध्ये आपण ते वाचतो की तो देवाचा दूत होता, जणू देवच होता, म्हणजे त्या माणसाने ह्याच्यावर सरशी होत नाही म्हणून त्याला सांगितलं की आता मी जातो, मला पहाटेच्या अगोदर जायचं आहे, आणि त्यांनी त्याची त्याला म्हणजे याकोबच्या पायाच्या सांध्याला स्पर्श केला, हात धरला, तेव्हा त्या झोंबीमध्ये झटापटीमध्ये याकोबची जांघ पायाची आपला हिप ही उखळली आणि तो लंगडा झाला, कायमचा लंगडा झाला तो। पण याकोबाने सांगितलं की नाही, तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, तो जाऊ देणार नाही आहे, मग त्याने आशीर्वाद दिला। मग याकोबाला कळलं की तो देवाचं दूत, प्रत्यक्ष देवच आपल्याबरोबर संपूर्ण रात्रभर त्यांनी रेसलिंग केली, फाईट केली, त्यांनी कुस्ती घेतली, संपूर्ण रात्र देवाबरोबर झगडणे ही याकोबच्या प्राथमिक जीवनाची एक महत्त्वाची बाब बनली। द हार्ट ऑफ प्रेयर ऑफ जेकब इज रेसलिंग विथ गॉड होल नाईट। आता आपण फक्त सांगतो की त्यांनी कुस्ती केली, रेसलिंग केली, हां,
झुंबाझुंबी केली बरे, परंतु ही कशाची असेल? माझ्या मनामध्ये असा विचार येतो की उद्या मी जाणार आहे, भावाला भेटणार आहे, आमचं वेळ आहे, मग तो काय बोलेल, मग मी काय बोलेन, तो काय सांगेल, मला कसं, हे सगळं असावं सुट्ट्यामध्ये. आणि मग त्यानंतर याकोबाच्या जीवनाच्या जीवनामधील प्रार्थनेचा हाच अर्थ म्हणजे रेस्लिंग विथ गॉड होल नाईट, फायटिंग विथ गॉड होल नाईट. संपूर्ण रात्र देवावर झगडणे, संपूर्ण रात्र ती फाईट करणे, सकाळ पहाटेपर्यंत चिकाटी न सोडणे, हे सगळं त्याच्या प्रार्थनेचा अत्यंत महत्त्वाचा भाग झाला. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, अनेक वेळेला असे काही प्रसंग येतात की ज्यामुळे आपण रात्ररात्र झोपत नाहीत, काहीतरी एक मनामध्ये लढाई सुरू असते. उद्या आपल्याला काहीतरी कुठं जायचं असतं, उद्या काही सभा असते, उद्या कोणाशी बोलायचं असतं, उद्या काही निर्णय घ्यायचा असतो, किंवा निर्णय घेतले उद्या आपल्याला त्याच्या त्याला आपल्या त्या परिस्थितीत तोंड द्यायचं असतं. परंतु अशा अनेक कारणामुळे अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्लीपलेस नाईट्स, या करोनामध्ये माझा जॉब गेलेला आहे, मग मी फी कशी भरू, आमच्या कुटुंबाचं पोट कसं भरू, चूल कशी चालेल, रात्रभर हे चालू असतं वगैरे, झोप लागत नाही रात्ररात्र. त्यावेळेला ती आपल्यासाठी ती रात्र देवाबरोबर झगडणारीच असते. आपण याकोबच्या जीवनावर पहिलं पुन्हा पाहिलं तर त्यावेळेला पहाटेला जेव्हा ते त्या माणसाने देवताने त्या तो सोडून गेला, तेव्हा तो याकोब लंगडा झाला आणि त्याला विचार तुझं नाव काय, नाव याकोब आहे, तो म्हणते नाही, आजपासून तुझं नाव इस्रायल, प्रिन्स ऑफ गॉड, देवाचा राज्यपुत्र. आज इस्रायल देशाचं नाव हे याकोबचं जे बदललेलं नाव आहे इस्रायल, त्या नावावरून पडलेलं आहे. एवढा मोठा आशीर्वाद प्रार्थनेतून याकोबला मिळाला हे याकोब आपला शिकवत आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील ज्या स्लीपलेस नाईट्स असतात, ज्या रात्री रात्र आपण झोपत नाहीत चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या निर्णयासाठी, तिथी रात्र आपल्यासाठी प्रार्थनेची रात्र असते. आणि त्या दिवशी जे देव आपला त्या दिवशी देव जो आपला आशीर्वाद देतो, त्यातून आपण बरे होत असतो. त्यानंतर लंगडत लंगडत याकोब आपल्या मायदेशी गेला, आपल्या भावाला भेटला, सलोखा केला. पोप फ्रान्सिस ह्या ठिकाणी एक फार सुंदर गोष्ट सांगतात, अगदी प्रेरणा देणारी गोष्ट. एक एल्डरली म्हणजे ज्येष्ठ माणूस होता आणि त्यांनी देवाकडे प्रार्थना करत सांगितलं की आता माझं जीवन, मी बऱ्यापैकी मी जीवन जगलेलो आहे, काही माझी वेळ झाली तुझ्याकडे येण्याची, पण मी खूप पापी आहे, अनेक जखमा घाय मी स्वतःला घायल केलेलं आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून, आणि त्या दृष्टिकोनातून मी तसा लंगडा आहे, पण मला माहीत आहे की तू मला क्षमा करशील. मी लंगडत लंगडत का असे ना, पण लंगडत लंगडत स्वर्गात प्रवेश करेन. ह्या गोष्टीमधलं जो अर्थ आहे तो याकोबांनी आपल्याला शिकवला आणि तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आपण पापी आहोत, आपण घायल आहोत, आपण जखमी आहोत, आपण दुसऱ्यांना दुखावलेलं आहे आणि क्षमा मागितली नाही आहे, आपला क्षमा मिळाल्याचा अनुभव नाही आहे, परंतु आपण देवावरती विश्वास ठेवून देवाला सांगू शकतो नाही लंगडत लंगडत का असेल मी सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करीन. हे दान आपल्याला प्रार्थनेद्वारे मिळत असतं. त्यामुळे या विषयावरती
अधिक मनन चिंतन करताना पोप फ्रांसिस म्हणतात की आपल्या प्रत्येकाचे आपल्या प्रत्येकांना ऑल ऑफ अस हॅव अन अपॉइंटमेंट विथ गॉड इन द नाईट. आपल्या सर्वांसाठी रात्रीच्या वेळेला देवाशी भेटण्याची एक वेळ असते. दररोज झोपण्या अगोदर 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं जशी आपल्याला जमेल तशी आपण रात्री झोपायच्या अगोदर देवाला भेटलं पाहिजे. देवाशी असलेल्या अपॉइंटमेंटमध्ये देवाशी बोललं पाहिजे. विशेषतः रात्रीच्या अंधारातच नाही आहे तर अंधारमय जीवनातसुद्धा, नॉट ओनली इन द नाईट बट इन द नाईट ऑफ लाईफ. केवळ काळोखात अंधारात असताना देवाकडे जायचं, धावायचं, देवाकडे प्रार्थना करायची, दया मागायची, क्षमा मागायची, एवढंच नाही आहे तर जीवनाच्या अंधारामध्ये असतानासुद्धा, काळोख्या जीवनामध्ये आपण असतानासुद्धा आपण देवाकडे धाव घेतली पाहिजे. विशेषतः आपण जो हतबल असतो, आपल्या काय सुचत नाही आहे, वेन वी आर डिसओरिएंटेड, त्या क्षणाला आपण देवाकडे धाव घेतली पाहिजे. जे जेकबनी केलं की उद्या मला भेटायच्या भावाला, उद्या काय होईल, आणि आधी रात्री ही सगळी त्यांची देवाकडे असलेली प्रार्थना झाली. आणि आपणसुद्धा त्या प्रार्थनेमध्ये सांगायचं आहे की देवा, मी उद्या मला जे काही काम आहे, उद्या मला जे काही करायचं आहे, उद्या जे माझं काही टेन्शन जे आहे, त्यात तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, मी झोपणार नाही, आणि देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कदाचित हा आशीर्वाद लगेच मिळेल असं नाही आहे, कारण आपला कसं माहिती आहे का, आपला जरा झटपट मिळवायची जाम सवय झाली आहे, पुष्कळ सवय झाली आहे. झटपट 2 मिनिट्स नूडल, झटपट सटासट लगेच नाही. अखेर रात्रभर जेकबची आणि त्या देवदूताची लढाई झाली आणि पहाटे त्याला देवाने आशीर्वाद दिला. तसं आपल्यालासुद्धा जीवनामध्ये असं थांबावं लागेल देवाच्या आशीर्वादी, पण देव आशीर्वाद देईल. सो डोंट गिव अप, धीर सोडू नका. डोंट गिव अप, देर इज अ होप, हँग इन देअर. तिथे आशा आहे आणि त्या आशा मिळेलच या दृष्टिकोनातून तुम्ही तयार रहा. आणि मग याकोब म्हणतो की आय सॉ गॉड फेस टू फेस, मी देवाला प्रत्यक्ष माझ्या मुखाने पाहिलं. मला वाटतं की प्रार्थनेचा उच्चांकच आहे. प्रार्थना कशासाठी करतो? देवाला भेटण्यासाठी. प्रार्थना कशासाठी करतो? देवाशी बोलण्यासाठी. आणि देवच प्रत्यक्ष आपल्याला भेटला, आपल्या ह्या डोळ्यातून देवाला जर पाहिलं फेस टू फेस, तर प्रार्थना साध्य झाली असं म्हणता येईल. म्हणून शेवटी पोप आपल्याला सांगतात की याकोबप्रमाणे आपणसुद्धा दररोज रात्री देवाबरोबर बोललं पाहिजे, थोडा वेळ देवाला दिला पाहिजे, देवाला सांगितलं पाहिजे की लॉर्ड यू नो मी, देवा तू, देवा तुला ठाऊक आहे मी काय आहे, मी कसा आहे, मी कशी आहे, माझं जीवन कसं आहे. लॉर्ड यू नो मी, तू सगळं माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. चेंज मी, माझं परिवर्तन कर. अशी सुंदर प्रार्थना, लॉर्ड यू नो मी चेंज मी, देवा तू मला ओळखतोस, मला बदल, माझं परिवर्तन कर, ही प्रार्थना जेकबने आपल्याला शिकवलेली आहे.
पुत्राचे काकी असत्याहु नाही जास दुसरे आमें। सक्रमेंताचा आशीर्वाद आपण घेणार आहोत, त्यासाठी खुद्द प्रभू येशू ख्रिस्त सक्रामेंतामध्ये प्रत्यक्ष हजर आहे। सक्रामेंतामध्ये ख्रिस्त हजर आहे, त्यामुळे जणू काही तो आपल्या प्रत्येकांच्या हृदयातच हजर आहे अशी भावना आपल्या प्रत्येकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेली आहे। आपण सक्रामेंतातील येशूकडे पाहतो, येशू आपल्याकडे पाहतो, आपल्या दोघांची नजर एक होते आणि येशूला पाहणं हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे। येशू आपल्याबरोबर आहे, येशू आपल्याबरोबर असतो, येशू आपल्याबरोबर कायम असेल ही कल्पनाच केवढी सुंदर आणि प्रेरणादायक आहे। आज आपण याकोबाच्या प्रार्थनामय जीवनावरती मनन चिंतन केलं। प्रार्थना कशी असते, कशी असायला पाहिजे हे याकोबाने आपल्याला दाखवलं। रेस्लिंग विथ गॉड होल नाईट, संपूर्ण रात्रभर देवाशी एकरूप होणं, देवाशी बोलणं आणि पहाटे फार सुंदर शब्द याकोबाने आपल्या मुखातून बाहेर काढले की मी देवाला ह्याची डोळा ह्याची देह पाहिलं। आय सॉ द लॉर्ड, आय सॉ गॉड फेस टू फेस। अशा सक्रामेंतामधील येशू जो उपस्थित आहे, हजर आहे, त्यालाही आपण याची डोळा याची देही पाहत आहो। वी ऑल्सो सी अवर लॉर्ड जीजस इन द सक्रामेंट फेस टू फेस। आणि आपल्या सर्वांसाठी प्राथमिक जीवनातला अतिशय उंच उच्चांक गाठणारा, प्राथमिक जीवनाचा उंचांक गाठणारा हा क्षण आहे। तो आपल्या बरोबर असतो, अनेक काळोख्या रात्री, अंधारमय रात्री, अंधारमय क्षणात वाट दिसत नाही, हतबल होतो, त्यावेळेला तो आपला हात त्याच्या हातात धरतो, आपला मेंढपाळ होतो, आपल्याला मार्ग दाखवतो। मग प्रार्थनेच्या माध्यमातून आपण त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालू लागतो नवीन जीवनाकडे, परिवर्तन झालेल्या जीवनाकडे, सुंदर जीवनाकडे, येशूला जीवनामध्ये घेऊन ख्रिस्तमय जीवनाकडे आपली वाटचाल चालू होते आपल्या प्रार्थनेद्वारे, देवाशी असलेल्या संवादाद्वारे। आपण देवाला प्रत्यक्ष पाहू शकतो, आपल्या अंतःकरणाच्या डोळ्यातून, नजरेतून। प्रभू ख्रिस्ताला आपण सांगूया की प्रभू आम्हा सर्वांना तू आशीर्वाद दे, आम्हा सर्वांना तू कृपा दे। करोनाच्या ह्या संकटामध्ये आजारी आहेत त्यांना तू दिलासा दे, नवजीवन दे।
करोनामुळे ज्यांचा ज्यांची मयत झालेली आहे त्यांच्या कुटुंबातील लोकांतू धीर दे, आधार दे. सर्व मयत झालेल्या लोकांना सार्वकालिक जीवन दे, त्यांच्या आत्म्याला सुख दे, शांती दे. अजूनही अनेक जण भ्रमात आहेत, प्रश्नामध्ये आहेत, जॉब नाही आहे, शाळा सुरू नाही आहे, फी भरण्यास पैसे नाही आहेत, काहींना आपली चूल पेटवण्यासाठी देखील त्यांच्याकडे काही नाही आहे. अशांची आपण आठवण करतो, त्यांच्या मदतीसाठी आपण धावून जातो. आज चर्च मिशन संडे, मिशन रविवार साजरा करत आहे. आपलं मिशन हेच आहे की प्रत्येकांना आपल्या जीवनाद्वारे, उदाहरणाद्वारे ख्रिस्त द्यायचा. तेव्हा ख्रिस्ताला सांगूया की तुझं दर्शन आम्हाला घडव, तुझा आशीर्वाद दे, आणि तुला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हा सर्वांना शक्ती दे, बळ दे, कृपा दे. आता आपण सक्रमेंटाचा आशीर्वाद घेऊया. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या सर्व भाविकांना एक महत्त्वाची सूचना आहे की 2 नोव्हेंबर सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्याच्या स्मरणाचा दिवस. त्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी मिसा अर्पण करू आणि ती आपल्या सर्वांना ऐकता यावी, पाहता यावी ह्यासाठी पाठवू. 2 तारखेला आपण सकाळपासून सेमेट्रीमध्ये येऊन आपल्या मेले गेल्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करावी. त्या ठिकाणी सकाळी फादर अगोदर प्रार्थना आणि पाणी शिंपडतील आणि तिथे आपले काही कार्यकर्ते असतील, सेवक नेते असतील, त्यामध्ये त्यांच्याकडे तुम्ही मिसाचे हेतू द्यायचे आहेत. त्या सर्व हेतूसाठी संध्याकाळी आम्ही धर्मगुरू त्या दिवशी आपल्या सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी मिसा अर्पण करू. त्या मिसाला तुम्ही सहभागी होऊ शकणार नाही कारण आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. तरी आपल्या घरातील मेले गेल्यांच्या आत्म्यासाठी आम्ही प्रार्थना करू आणि मिसा अर्पण करू. आभारी. शेवटचे गीत घेऊया. जय जय शिशु भगवान त्याचा करूया जय जय का.
तूने तारी जगाला केवल नाम श्री यीशु भगवान त्याचा करूया जय जय जीवन सुखमय करणारा तू सांभाळ करणारा यीशु सांभाळ करणारा तू सांभाळ करणारा यीशु सांभाळ करणारा यीशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा यीशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा शांती दाता तुम्हीच हो शक्ती दाता तुम्हीच हो शांती दाता तुम्हीच हो शक्ति दाता तुम्हीच हो यीशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा यीशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा तू सांभाळ करणारा यीशु सांभाळ करणारा तू सांभाळ करणारा यीशु सांभाळ करणारा यीशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा यीशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा आज्ञाकर्ता तुम्हीच हो चमत्कारी तुम्हीच हो आज्ञाकर्ता तुम्हीच हो यीशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा यीशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा तू सांभाळ करणारा यीशु सांभाळ करणारा तू सांभाळ करणारा यीशु सांभाळ करणारा यीशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा यीशु साथ देणारा जीवन सुखमय करणारा जीवन सुखमय करणारा प्रभुचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रभुचा गौरव असो आपण प्रभूची शांती एकमेकांना देऊया.